नमस्कार, मी शगुफ्ता शेख, स्वागत करते तुमचं पोलिसनामामध्ये। मोदी सरकार महिलांना दिलासा देण्यासाठी LPG सिलेंडरचे वजन कमी करण्याचा विचार करत आहे। घरगुती गॅस सिलेंडरचे वजन 14.2 किलोग्राम असल्याने त्याच्या वाहतुकीसाठी महिलांना खूप त्रास सहन करावा लागतो। हे लक्षात घेता सरकार सिलेंडरचे वजन कमी करण्यासह विविध पर्यायांवर विचार करत आहे। पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी राज्यसभेत ही माहिती दिली। यापूर्वी एका सदस्याने सिलेंडर अवजड असल्याने महिलांना होणाऱ्या त्रासाचा उल्लेख केला होता। पुरी यांनी यावर उत्तर देताना म्हटले की महिला आणि मुलींना इतकं जड सिलेंडर उचलावा लागू नये असे आम्हाला वाटते आणि त्याचे वजन कमी करण्यासाठी आम्ही विचार करत आहोत। त्यांनी म्हटले की आम्ही एक मार्ग काढू, मग तो 14.2 किलोग्राम वजन कमी करून 5 किलोग्रामचा बनवणे असो किंवा इतर पद्धत असो, आम्ही असे करण्यासाठी प्रतिबद्ध आहोत। याशिवाय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी म्हटले की तेल पणन कंपन्यांनी देशभरातील उज्ज्वला 2.0 आणि प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत 8.8 कोटी LPG कनेक्शन जारी केले। त्यांनी म्हटले की देशभरातील गरीब कुटुंबातील महिला सदस्यांच्या नावावर 8 कोटी LPG कनेक्शन जारी करण्यासाठी 1 मे 2016 PMUY योजना सुरू केली होती आणि या योजनेचे लक्ष्य 2019 मध्ये प्राप्त झाले होते। ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पाहत रहा पोलिसनामा।